पुढच्या निवडणुका स्वबळावरच, या शिवसेनेच्या घोषणेनंतर भाजप देखील सावध झाली आहे. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ता मिळवायची असेल तर भाजपला बेरजेचं गणित करावं लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये युती ही भाजपसाठी अपरिहार्यता ठरू शकते. हे चित्र 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या भाजपच्या जल्लोषाचं. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधी युती तुटली होती, पण त्याआधीच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले होते. त्यात भाजपला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रात शिवसेना भाजपनं एकत्रित येऊन 48 जागांपैकी 41 जागा मिळवल्या होत्या. उत्तर प्रदेशात भाजपनं 80 पैकी 71, मध्य प्रदेशात 29 पैकी 27, गुजरातमध्ये 26 पैकी 26, राजस्थानमध्ये 25 पैकी 25, तर बिहारमध्ये 40 पैकी 22 जागा भाजपनं पटकावल्या होत्या. मोदी लाटेत देशातल्या सगळ्याच राज्यात भाजपनं दिमाखदार कामगिरी केली. मात्र आता भाजपसाठी सुहाना सफर और मौसम हसी अशी परिस्थिती राहिलेली नाही. गुजरातमध्ये भाजपची झालेली दमछाक हे त्याचं ढळढळीत उदाहरण. इतर राज्यातल्या विधानसभा निवडणुकांबरोबरच 2019 साली देशात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपसाठी प्रत्येक राज्य महत्त्वाचं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 543 पैकी आवश्यक 272 जागा एवढं तरी भाजपचं लक्ष असणार आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान ही मोठी राज्यं भाजपसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळं शिवसेनेनं स्वबळाची घोषणा केली असली तरी किमान लोकसभा निवडणुकीत युती व्हावी असा भाजपचा प्रयत्न असेल. त्यामुळं शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. आय थिंक लेट्स वेट फॉर दॅट. इनफॅक्ट दे हॅव बीन सेईंग मेनी थिंग्स, बट आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट. ॲज ऑफ नाव वी आर इन अ गव्हर्नमेंट. दिस गव्हर्नमेंट विल कम्प्लीट इट्स टर्म. शिवसेना अँड बी जे पी टुगेदर विल कम्प्लीट आर फुल टर्म, अँड वॉट एव्हर इट टेक्स आय एम शुअर विल गेट द नेक्स्ट टर्म ॲज वेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीची आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला एकट्यानं सामोरं जाणं भाजपला परवडणार नाही. 2019 साली दिल्लीचं तख्त राखायला भाजपसाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. देशात उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सगळ्यात जास्त जागा आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेची साथ सोडणं भाजपला परवडणार नाही. आणि त्यामुळेच स्वबळाचा नारा दिल्यानंतरही शिवसेनेबाबत भाजपने सौम्य भूमिका घेतल्याचं दिसत आहे. अमित जोशीचा दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.